नमस्कार, मी राजरत्न जोंधळे। टॉप न्यूज मराठीच्या 9 बातम्यांमध्ये आपलं स्वागत। 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत। पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील एक तासात। महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या पुण्यामध्ये राहुल गांधींची सभा होताना पाहायला मिळते। ज्या ठिकाणी राहुल गांधींची सभा होणार आहे त्या ठिकाणीच आपण आहोत आणि आपण पाहू शकतो की जे SSPM शिवाजीनगरचं ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर उद्या राहुल गांधी यांची सभा होणार आहे। साधारणतः 20,000 लोकांची आसन व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। यासोबतच राहुल गांधी यांची पश्चिम महाराष्ट्रातली उद्याची पहिली सभा असणार आहे। त्या अनुषंगाने काँग्रेस नेत्यांसहच जे इंडिया फ्रंटमधले प्रमुख नेते आहेत ज्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असेल किंवा आम आदमी पार्टी असेल, यासह जर आपण पाहिलं तर प्रमुख नेते जे आहेत ते उद्या या पक्षांचे उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। व्यासपीठ जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे आणि या व्यासपीठावर साधारणतः 40 ते 45 लोकांची आसन व्यवस्था जी आहे ती करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। उद्या सायंकाळी 6 ही सभा जी आहे त्या या SSPMच्या ग्राउंडवर संपन्न होणार आहे। ज्यांच्याकडे या सभेचं संपूर्ण नियोजन आहे पाहत आहेत ते आपल्या सोबत आहेत। कशी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे? साधारण या ठिकाणी 15 ते 20,000 लोकांची व्यवस्था केलेली आहे। आपण बघू शकता पाठीमागे खूप अशा खुर्च्याच्या चेअर लागणार आहे। आपण निश्चितच राईट बाजूला लेफ्ट साईडला राईट साईडला VIP व्यवस्था केलेली आहे। समोरच्या भागामध्ये आपण जे पत्रकार आपले बांधव आहे त्यांच्यासाठी व्यवस्था केलेली आहे। अनेक असं प्रचंड संपूर्ण व्यवस्था छान झालेली आहे। अनेक पक्षाचे वरिष्ठ आमचे नेते मंडळी आहेत काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी ते पाहणी करून सगळं करून त्या ठिकाणी त्यांचा संपूर्ण ताकद या ठिकाणी लावलेली आहे। काँग्रेस पक्षाच्या मागणीला उमेदवाराच्या समोर सोबत करून हे सगळं काम करण्यात आलेलं आहे। साधारणतः किती वाजता सभा सुरू होईल? साधारण 1-5 तरी 4-5 लोक यायला चालू करतील आणि 5 चालू होणार सभा। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर जय्यत अशी तयारी जी आहे ती या ठिकाणी सभेची होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे। पुणे लोकसभा मतदारसंघाचे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ उद्या पुण्यातील SSPM मैदानावर राहुल गांधींची सभा होते। त्या सभेच्या अनुषंगाने मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात असणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आज पोलीस अधिकाऱ्यांची जी आहे ती या ठिकाणी आजपासूनच खरं तर बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। त्या अनुषंगाने रंगीत तालीम जी आहे ती या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। उद्या सायंकाळी 5 राहुल गांधी हे SSPMच्या मैदानावर येणार आहेत आणि रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची जाहीर सभा या ठिकाणी पार पडणार आहे। या सभेबरोबरच मोठं शक्तीप्रदर्शन जे आहे ते महाविकास आघाडीकडून केलं जाणार आहे। या सगळ्या लोकसभा निवडणुकीमधली पश्चिम महाराष्ट्रातली राहुल गांधी यांची ही पहिली सभा आहे आणि या अनुषंगाने काँग्रेसने पुण्याकडे विशेष लक्ष जे आहे ते दिल्याचं या निमित्तानं पाहायला मिळतं आणि त्याच अनुषंगाने राहुल गांधींची जी उद्याची सभा आहे या उद्याच्या सभेला राहुल गांधी यांच्यासह राज्यातील प्रमुख काँग्रेस नेते जे आहेत ते देखील उपस्थित राहणार असल्यामुळं सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनही मोठी खबरदारी जी आहे ती घेण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काँग्रेस नेते आणि वायनाड आणि अमेठीचे काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार राहुल गांधी यांची उद्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुण्यामध्ये जाहीर सभा संपन्न होते। या सभेची नेमकी कशी तयारी आहे या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत पुणे शहराचे काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद भाऊ शिंदे आहेत। भाऊ, SSPMच्या मैदानावर सभा होती आहे, कशी तयारी आहे? आमचे सर्वांचे नेते राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी यांची सभा उद्या संध्याकाळी बरोबर 4-4 SSPMS ग्राउंड RTOचे शेजारी जो मैदान आहे कॉलेजचं त्या मैदानावर होणार आहे। जवळजवळ 30 ते 32 लोकांचं ते मैदान आहे। उन्हाच्यासाठी आम्ही काही काळजी घेतलेली आहे, पाण्याची व्यवस्था केलेली आहे। RTOकडनं येणारी पब्लिक सुदर्शन केमिकलच्या रोडमधनं आत येऊन आत बसणार आहेत आणि जहांगीर हॉस्पिटलकडनं येणारे सुद्धा कैलास स्मशानभूमीपाशी जो रोड जातो कॉलेजचा गेट तिथं आहे त्या कॉलेजच्या गेटमधनं आत एंटर होतील। स्टेजच्या दोन्ही बाजूला डावीकडे आणि उजवी बाजूला VVIP सेक्शन्स बनवलेत, तिथं जवळजवळ 2 ते 3 लोक बसतील। समोर एक 10,000 ते 5,000 लोकांचा VIP सेक्शन केलेलं आहे। पत्रकारांची सोय केलेली, आत बसणाऱ्या लोकांची पाण्याची व्यवस्था केली आहे, टॉयलेटची व्यवस्था केली आहे, इमर्जन्सीमध्ये काही ॲम्ब्युलन्सेस ठेवलेत। ह्या उन्हाळ्यामुळं जर कोणाला काही चक्कर आलं, ग्लुकोज वगैरे काही लागलं तर डॉक्टरसुद्धा आम्ही तशी तयारी ठेवलेली। आमचे सर्व
म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आप असे महाविकास आघाडीचे सर्व व्हॉलेंटियर्स कार्यकर्ते त्या मैदानावर तैनात राहतील डॉक्टर सकट, आणि ती सभा राहुलजी गांधी यांचा विचार या देशाला किती पूरक हे सांगण्यासाठी आम्ही सगळं उद्याच्या सज्ज तयारीला आहोत. राहुल गांधींसोबत घटक पक्षांचे कोणते प्रमुख नेते उद्या पाहायला मिळतील व्यासपीठावर? उद्याचा विषय आतापर्यंत आम्हाला कन्फर्मेशन नाही, कारण त्यांचा प्लॅनिंग सभेचा टायमिंग बदलत राहतोय. पवार साहेब कोल्हापूरमध्ये आहेत, पण बाकीचे जसे आम्हाला कन्फर्मेशन येतील तसे ते त्यावेळेला समाविष्ट होतील. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर उद्याच्या सभेची जी आहे ती जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळत असल्याचंच पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना पिंपरी चिंचवड शहरात काल सायंकाळी एका महागड्या गाडीमध्ये 29,50,000 रुपयांची रोकड आढळून आली. निवडणूक आयोगाच्या स्टॅटिस्टिक सर्व्हिलन्स टीमनं निगडी चेकपोस्टवर ही रोकड जप्त केली आहे. मर्सडीस या चारचाकी वाहनातून 29,50,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही रोकड नेमकं कुणाची आहे आणि कुठल्या कारणासाठी एवढी मोठी रक्कम चारचाकी वाहनातून नेण्यात येत होती, का मतदारसंघामध्ये ही रक्कम वितरित करण्यासाठी नेण्यात येत होती, याचा तपास आता निवडणूक आयोगाचं पथक आणि आयकर विभाग करत आहे. संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. देशामध्ये 7 टप्प्यात, राज्यात 5 टप्प्यामध्ये मतदान होत आहे, आणि या विषयावर म्हणजे निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, माजी राज्यसभा खासदार भालचंद्र मुणगेकर. सर, सर तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. अर्थतज्ज्ञ म्हणून या निवडणुकीकडे कसं पाहत आहे? अर्थतज्ज्ञ म्हणून या निवडणुकीकडे पाहत असताना एक सामाजिक रिस्पॉन्सिबल नागरिक म्हणूनसुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की अर्थतज्ज्ञाच्या भूमिकेतून पाहत असताना गेल्या 10 वर्षांचं नरेंद्र मोदी सरकारचं जे रिपोर्ट कार्ड जे आहे हे अत्यंत अयशस्वी, आणि ते रिपोर्ट कार्ड पाहता मोदी या 10 वर्षामध्ये पूर्णपणे फेल झालेले आहेत, पूर्णपणे अनुत्तीर्ण झालेले आहेत असं आपल्याला म्हणावं लागतं. एकतर 2014 आत्तापर्यंत मोदीजीने त्यांच्या इलेक्शन मॅनिफेस्टोमध्ये जी जी आश्वासनं दिली त्याच्यापैकी एकही आश्वासन त्यांनी पूर्णपणे, विशेषतः आर्थिक आश्वासनं त्यांनी पाळलेली नाहीत. इतकंच नव्हे तर 15 लाख रुपये आम्ही परदेशातून ब्लॅक मनी देशामध्ये आणू आणि प्रत्येक व्यक्तीच्या खात्यावर तो जमा करू, याला त्यांनी स्वतःहून इलेक्शन जुमला म्हणणं, जुमला असं म्हणाले. याचा अर्थ आजपर्यंत देशामध्ये कोणत्याही जबाबदार व्यक्तीने सत्ताधारी पक्षाच्या किंवा विरोधी पक्षाच्या आपण घेतलेल्या भूमिकेला इलेक्शन तो चुनावी जुमला असं म्हटलेलं नव्हतं. दुसरी गोष्ट, औद्योगिकदृष्ट्या विचार केला तो इंडस्ट्री स्टॅग्नंट आहे. शेतीचा विकास गेल्या 10 वर्षामध्ये केवळ  3.5% झालेला आहे, तेवढाच विकास अगोदरच्या 10 वर्षामध्ये युपीए सरकारच्या काळात झालेला होता. विकासाचा दर युपीएच्या काळामध्ये 6.9% होता, तो मोदींच्या काळामध्ये 5.8% घसरलेला आहे. एकंदर देशाच्या राष्ट्रीय उत्पन्न जे 294,00,000 कोटी रुपये आहे, त्यापैकी 75% रक्कम ही अंतर्गत आणि परदेशी कर्ज आहे. म्हणजे जवळजवळ 75% राष्ट्रीय उत्पन्न हे एकंदर देशाच्या राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या टोटल कर्जाच्या 75% असणं ही एक धोक्याची गोष्ट आहे. या सर्व दृष्टिकोनातून विचार करता मोदी जे म्हणतात की आम्ही विकसित भारत 2047 सिलेक्ट करू, दे अर्थतज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून 2000 विकसित देश करण्यासाठी $27,000 दरडोई उत्पन्न हवं असतं. आज भारताचं दरडोई उत्पन्न साधारण $2,500 आहे. अमेरिकेचं दरडोई उत्पन्न 2019 $65,000 होतं. याचा अर्थ आपण किती मागे आहोत. आणि विकसित देश जर व्हायचा असेल तर साधारणपणे $27,000 प्रत्येक वर्षी दरडोई उत्पन्न असावं लागतं. आज $2,500 आहे. म्हणजे आपल्याला 2047 म्हणजे आजपासून जवळजवळ 24 वर्षांनी भारत जेव्हा विकसित भारत होण्यासाठी म्हणजे $27,000 पर कॅपिटा उत्पन्न होण्यासाठी
दरवर्षी 23 वर्ष 6.5% भारताचा विकास व्हायला लागेल ही गोष्ट अत्यंत असंभवनीय अशा प्रकारची आहे. परंतु मोदींना पहिल्यापासून अशा प्रकारची एक सवय झालेली आहे की आपण जी आश्वासनं अजिबात पूर्ण करू शकत नाहीत ते आश्वासनं देऊन लोकांना स्वप्नामध्ये गुंगवत ठेवायचं आणि ती स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारचे प्रयत्न करायचे नाहीत. मोदींनी प्रत्येक वर्षी 2,000 कोटी जॉब आम्ही निर्माण करू म्हणजे साधारणपणे या 10 वर्षामध्ये 20 कोटी जॉब निर्माण करायला पाहिजे होते. प्रत्यक्ष आकडेवारी जी पार्लमेंटमध्ये सादर केली मिनिस्टरने त्याच्यावर आपल्याला असं दिसून येईल केवळ 1.2 कोटी नक्त नेट जॉब निर्माण झाले. आज मोदी सरकार परत जे सांगतात की आम्ही 1.25 कोटी रोजगार निर्माण केले म्हणून ते प्रामुख्याने एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट ऑफिसमध्ये जे हंगामी कामगार किंवा टेम्पररी कामगार जे नावं नोंदवून प्रॉव्हिडंट फंडासाठी नावं जे नोंदवतात त्यांची संख्या लक्षात धरून ते सातत्याने फुगलेला आकडा दाखवतात. आज देशामध्ये बेरोजगारीचा दर 10% आहे आणि सुशिक्षित बेरोजगारीचा दर ग्रॅज्युएट अनएम्प्लॉयमेंट 25 वर्षाच्या खालच्या ग्रॅज्युएटचा अनएम्प्लॉयमेंट रेट आज जवळजवळ 42% आहे असं अजिम प्रेमजी फाउंडेशन यांनी सांगितलेलं आहे. एकंदरीत आज देशामध्ये आर्थिक विषमता आहे जगातल्या इतर कोणत्याही देशापेक्षा आर्थिक विषमता भारताची जास्त आहे. 10% लोकांच्याकडे 54% उत्पन्न आहे आणि 70% संपत्ती आहे. 1% लोकांच्याकडे 22% उत्पन्न आहे आणि जवळजवळ 40% संपत्ती आहे. देशामध्ये एका बाजूला अब्जाधीशांची संख्या वाढते आहे. 166 बिलियनर्स आहेत. एकट्या अदानींची टोटल प्रॉपर्टी 12 लाख कोटी रुपये आहे आणि दुसऱ्या बाजूला 80 कोटी लोकांना आपल्याला मोफत जेवण द्यावं लागतं. आणि मोदींचं असं म्हणणं आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये आपण या लोकांना मोफत जेवण देणार. म्हणजे पहिल्यापासून लोकांना रोजगार देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्याच्या ऐवजी आपण त्यांना आश्रित म्हणून पुढची 5 वर्ष जेवण देणार जेवण मोफत देणार रेशनच्या ह्याच्यावर ते सुद्धा प्रत्यक्ष किती लोकांना मिळतं किती लोकांना मिळत नाही ह्या गोष्टीचा विचार करावा लागेल. पण ह्याच्यातून मोदींच्या एकूणच आर्थिक धोरणाची ज्याला एक आपण पराभव म्हणता येईल असा आपल्याला पराभव दिसून येतो. भारताचा आर्थिक विकास नेमक्या कोणत्या दिशेने करायचा याच्याबद्दल मोदींकडे कुठल्या प्रकारचं चित्र नाही. याचं कारण सत्तेवर आल्या 15 ऑगस्ट 2014 रोजी लाल किल्ल्यावरून भाषण करताना मोदींनी अभिमानाने सांगितलं की आजपासून मी प्लॅनिंग कमिशन बरखास्त करतो. मोदींनी प्लॅनिंग कमिशन बरखास्त करण्याची सगळ्यात मोठी चूक केलेली आहे. प्लॅनिंग कमिशन एक स्वायत्त बोडी होती. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कसल्याही इच्छा नसलेले अपोलिटिकल अशा प्रकारचे अर्थतज्ज्ञ होते. तो एक देशातील नामवंतांचा एक गट होता आणि तो पक्षनिरपेक्ष भूमिका घेऊन देशाचा विकास कसा करता येईल याच्याबद्दलची एक भूमिका ठरवत होता. अशा प्रकारची भूमिका घेणारा आज गट नाही. प्लॅनिंग कमिशन रद्द करून त्याच्या जागी त्यांनी नीती आयोग आणलेला आहे. त्या नीती आयोगाला काढीचाही अर्थ नाही. ज्याप्रकारे गणेशोत्सव मंडळ असतं किंवा दसरा संमेलन मंडळ असतं किंवा ज्याप्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ असतं तशा प्रकारचं नीती आयोग हे एक मंडळ आहे. त्याला कोणत्या प्रकारचे अधिकार नाहीत. त्याला कोणत्याही प्रकारे राज्यांच्या कारभाराकडे त्याचं नियोजन करणं त्यांना दिशा देणं हे काम नाही. तेव्हा अशा प्रकारे अर्थतज्ञ म्हणून मला अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून मला स्वतःला असं वाटतं की मीसुद्धा 5 वर्ष प्लॅनिंग कमिशनमध्ये होतो. नॅशनल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम आम्ही आणली. राईट टू एज्युकेशन स्कीम आम्ही आणली. फूड फॉर वर्क प्रोग्राम आम्ही आणली. अल्पसंख्याकांच्या स्कॉलरशिप योजना आम्ही आणल्या. त्याच्यानंतर नॅशनल रुरल स्कीम आणि आम्ही आणली. या सगळ्या गोष्टी ज्या होत्या ह्या प्लॅनिंग कमिशन आणि नॅशनल प्लॅनिंग कमिशन आणि इकॉनॉमिक ॲडवायसरी कौन्सिल आणि गव्हर्नमेंट या तिघांच्या समन्वयाने आणल्या. आज मोदींना ॲडवाईस करू शकेल मोदींना काही लोक मार्ग दाखवू शकतील अशा प्रकारची यंत्रणा नाही. आणि मोदींना तशा प्रकारची यंत्रणा नकोच आहे. मोदींचं असं म्हणणं आहे जगातले जे काही सगळे प्रश्न आहेत जे काय भारतातले सगळे प्रश्न आहेत ते मला कळलेले आहेत. मला कुणाच्याही विचारविनिमय करण्याची कुणाच्याही मार्गदर्शनाची मला आवश्यकता नाही. मग अशी मी नारी शक्तीविषयी बोललो. सातत्याने मोदी
नारी शक्तीविषयी बोलतात. 2014 ते 2022 या 8 वर्षामध्ये 1 लाख महिलांच्यावर चार लाख 145,000 महिलांच्यावर अत्याचार झाला. मणिपूरमध्ये 2 महिलांचे नग्न धिंड काढून ते फुटेज त्याचं टाकलं, ते सोशल मीडियावर टाकलं आणि तरीही मोदींनी अवाक्षर देखील त्याची निंदा केली नाही किंवा त्याला मणिपूरमध्ये जावं लागलेलं नाही. मोदी काँग्रेसच्या विरोधामध्ये धादांत खोटा प्रचार करत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की भारताची राज्यघटना बदलतील, काँग्रेस बदलेल. म्हणजे राज्यघटना बदलण्याचा विषय निर्णय त्यांचा आहे, राज्यघटना ते बदलतीलच, कारण त्याच्याविषयी तर आपल्याला भरपूर पुरावे आहेत. पण त्याचं आता उलटं असं म्हणणं आहे, चोराच्या उलट्या बोंबा असं म्हणतात त्या पद्धतीने, की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही काँग्रेसला घटना बदललेलं नाही, या देशाचं स्वातंत्र्य काँग्रेसला मिळवलं, या देशाची राज्यघटना काँग्रेसने तयार केली, काँग्रेस घटना बदलण्याचा किंवा घटना बदलण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. मोदींनी मध्यंतरी म्हणलं आहे काँग्रेसने एवढ्या वेळा घटना बदलली, काँग्रेसने घटना बदलली, काँग्रेसने घटनेमध्ये दुरुस्ती केली. घटनेमध्ये दुरुस्ती करणं आणि घटना आमूलाग्र बदलणं, चेंज ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, या दोन पूर्णपणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तेव्हा मला स्वतःला असं वाटतं की मोदींच्या मनामध्ये हे जे मोदी म्हणाले की अब की बार 400 पार, या 400 पार जगा त्यांना का पाहिजेत, या 400 पार जगा त्यांना भारताची राज्यघटना पूर्णपणे बदलण्याचे जरा पाहिजेत, कारण त्यांना लोकशाही मान्य नाही, त्यांना संविधान मान्य नाही, त्यांना संघराज्य मान्य नाही, त्यांना लोकांचे मूलभूत अधिकार मान्य नाही, त्यांना सरकारवर टीका मान्य नाही, त्यांना वर्तमानपत्राचं स्वातंत्र्य मान्य नाही. हे सगळ्या गोष्टी जर बदलायच्या असतील तर त्यांना मुळामध्येच राज्यघटना बदलायची त्यांची इच्छा आहे. परंतु आता हे लोकांना कळल्यामुळे मोदी स्वतः असं म्हणतायत की आम्ही काँग्रेस राज्यघटना राज्यघटना बदलण्याचा प्रश्नच कधी निर्माण होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मोदी असं म्हणतात की काँग्रेसच्या मॅनिफेस्टोंवर ह्याचा मुस्लिम लीगचा छाप आहे. ह्याची इतकी हास्यास्पद गोष्ट कुठलीच नाही. 1906 साली मुस्लिम लीग स्थापन झाली, तीचपासून देशाची फाळणी होईपर्यंत मुस्लिम लीग आणि काँग्रेस हे एकमेकाचे कट्टर शत्रू होते. कारण फाळणीला मान्यता शेवटी फाळणी अपरिहार्य जेव्हा झाली तेव्हा देशाची फाळणी झाली. पण मुस्लिम लीगच्या फुटीरतावादी राजकारणाला आणि इंग्रजांच्या भारत तोडो आणि फोडो या राजनीतीला काँग्रेसने शेवटपर्यंत विरोध केला, टोकाचा विरोध केला आणि शेवटी काँग्रेसच्या प्रयत्नानेच या देशाला स्वातंत्र्य मिळालं. एकंदर तुम्ही राष्ट्रीय स्वयंसंघाची भूमिका लक्षात जर घेतलीत तर या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे असंच मानायला मुळामध्ये राष्ट्रीय स्वयंसंघ तयार नाही. त्यांना असं वाटतं की 1947 ते 2014 ह्या वर्षांचा कालखंड हा काळा इतिहास आहे. या देशाला इतिहासच नव्हता, या देशात काहीच निष्पन्न झालं नाही. या देशात जे काय झालं ते 10 वर्षात झालं. याच्यावर या देशातील अडाणी माणूस देखील विश्वास ठेवणार नाही. या देशाची जी काय भरभराट झाली, या देशाचे जे काय फाउंडेशन तयार झालं, या देशाच्या विकासाचा आर्थिक सामाजिक राजकीय जो पाया घातला गेला तो काँग्रेसच्या 60 वर्षाच्या धोरणांमध्ये. काँग्रेसने वेळोवेळी त्यांच्यातून काही चुका झाल्या असतील, कारण तो सर्वात जास्त वर्ष सत्ताधारी पक्ष होता. हा देश जशी एक एक वीट रचून जसं बिल्डिंग तयार करतात तशी एक एक वीट रचून आर्थिक सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काँग्रेसने हा देश उभा केलेला आहे. हा उभा केलेला देश कोणत्याही परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपला आम्ही उद्ध्वस्त करू देणार नाही अशा प्रकारचा इंडिया आघाडीचा संकल्प आहे. सर, आत्ता बोलताना बऱ्याच मुद्द्यांचा उहापोह झाला. तुम्ही राज्यसभा सदस्य म्हणूनही कामकाज पाहिलेलं आहे. त्यावेळेच्या निवडणुकांमध्ये आणि या निवडणुकीमध्ये म्हणजे 2024 निवडणुकीमध्ये तुम्हाला मूलभूत असा बदल काय जाणवतो? मूलभूत फरक असा जाणवतो की 2014 अगोदर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोघांच्यामध्ये एक संवादाचं वातावरण होतं. मी 2010 माझी राज्यसभेत निवड झाली आणि 2014-14 काँग्रेसचं सरकार होतं. 2014 भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष होता आणि अरुण जेटली त्याचे विरोधी पक्षाचे नेते होते राज्यसभेमध्ये. 2014-2016 राज्यसभेमध्ये म्हणजे सरकारच मुळामध्ये BJP आलं आणि मग काँग्रेस विरोधी पक्षामध्ये गेलं. त्या सुरुवातीच्या 2 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा मी पाहिलं की काही रिलेशन्स ही अत्यंत मैत्रीपूर्ण होती. परंतु जसा जसा कालखंड येत गेला तशी तशी मोदींची एकाधिकारशाही वाढत गेली.
भारतीय जनता पक्ष पूर्णपणे बाजूला पडत गेला. आजसुद्धा मोदी काय म्हणत आहेत, भाजप की गॅरंटी नाही, मोदी की गॅरंटी. म्हणजे मोदींनी भारतीय जनता पक्षसुद्धा पूर्णपणे गुंडाळून ठेवलेला आहे आणि भाजपचे इतर नेते हे एवढे घाबरलेल्या मनस्थितीमध्ये आहेत, त्यांच्यासुद्धा मनामध्ये चलबिल आहेत. मोदींचा संबंध राजकारण भारत म्हणजे भाजपमधले इतर जे महत्त्वाचे नेते आहेत, जे मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना जे लोक भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते असेही लोक आहेत, त्यांनासुद्धा माझी माहिती आहे आणि त्यांचीसुद्धा मानसिकता मला माहिती आहे. त्यांनासुद्धा मोदींची कारभार करण्याची पद्धत मान्य असेल असे मला वाटत नाही. परंतु सगळ्यांचं आता मत असं आहे, मोदींशी आपल्याला तरुणोपाय नाही आणि याच्यावर सगळे ते ॲडजस्टमेंट करत आहेत. पण एक गोष्ट अशी आहे, मोदी हे मुळामध्ये होस्टाईल आहेत. म्हणजे मोदींच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर विरोधी पक्षांचं म्हणणं हे शांतपणे ऐकून घ्यायला पाहिजे, त्यांचं म्हणणं चुकीचं असेल तर विरोध केला पाहिजे. पण मोदी जे आकांडतांडव करतात, मोदी जी आग पकडतात, मोदी एकतर्फे जे एकतर्फी टीका करतात कुठलाही आधार न देता, मोदी जे संपूर्णपणे एका टोकाला जाऊन भूमिका घेतात दुसरा नाभोरम करण्यासाठी, सत्य असत्याचा ते विलाप करतात, या गोष्टी ध्यानात जर घेतल्या, मी म्हणेन तसाच देश चालेल, मी म्हणतो तेच खरं, अशा प्रकारची भूमिका एवढ्या मोठ्या देशाच्या पंतप्रधानाला घेता येणार नाही. आणि त्याच्यामुळे देशातील लोकशाहीचं वातावरण एक कलुषित झालेलं आहे. दोन्ही लोकसभा आणि राज्यसभा यांची अधिवेशनं नीट चालत नाहीत, कामकाजाचे दिवस कमीत कमी 100 असले पाहिजेत तेही भरले जात नाहीत. विधान म्हणजे लोकसभा आणि विधानसभा, लोकसभेचे स्पीकर आणि विधानसभेचे आणि विधान राज्यसभेचे चेअरमन जरा काय जरा गडबड झाली की ताबडतोब अधिवेशन बंद पाडतात, नॉन फंक्शनिंग म्हणून सांगतात. नुसत्या 5 लोकांनी विधान 5 तरुणांनी बेरोजगारीच्या प्रश्नावर लोकसभेमध्ये बोळे टाकून उड्या मारल्या, त्याच्याबद्दलचं प्राईम मिनिस्टरनी किंवा होम मिनिस्टरनी स्टेटमेंट करावं अशी मागणी केल्यामुळे ती मागणी मान्य न करता 141 खासदारांचं निलंबन सरकारनं केलं. म्हणजे निलंबन करणं लोकसभेतून फार मोठी गोष्ट आहे. एक निलंबन कधीतरी एखाद्या खासदाराने जर चूक केली, नॉन पार्लमेंटरी भाषा वापरली, तर ती भाषा तो शब्द किंवा ते वाक्य प्रोसिडिंगमधून काढून टाकतात. इथे इंडेफिनिट काळासाठी 141 लोकांची त्यांचं निलंबन केलं. याचा अर्थच मुळामध्ये असा आहे, लोकशाही प्रक्रिया ही श्री नरेंद्र मोदी आणि भाजप यांना मान्य नाही. ही सगळी चर्चा येते कुठे? या घटना आपण छोट्या छोट्या पाहता का म्हणे, त्यांचं एकूणच भारताचं प्रशासन, भारताचं राष्ट्रीय ऐक्य, त्यांना असं वाटतं की हिंदू सोडून बाकी सगळे लोक जे आहेत, विशेषतः मुसलमान, ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट, हे 3 लोक या देशाचे शत्रू आहेत. गोडबोड करण्याचे पुस्तक लिहिले बंच ऑफ थॉट्समध्ये, म्हणजे विचारधन, त्याच्यामध्ये एक संपूर्ण चॅप्टर आहे इंटरनल थ्रेट्स, म्हणजे अंतर्गत धोके. त्यात त्यांनी असं लिहिलेलं आहे की पहिला धोका मुसलमानांच्याकडून, दुसरा ख्रिश्चनांच्याकडून आणि तिसरा कम्युनिस्टांच्याकडून. आता अशा प्रकारे तुमची भूमिका जर असेल तर मग तुम्हाला या देशामध्ये तुमच्या समाजाच्या शिवाय बाकीच्या लोकांचा राहण्याचा अधिकारच नाही आणि हे लोकशाहीच्या विरुद्ध आहे. आज देश भारत देश हा जगभर ओळखला जातो तो धर्मनिरपेक्षतेसाठी. इंडिया इज अ सॉव्हरेन सेक्युलर सोशलिस्ट डेमोक्रॅटिक रिपब्लिक. म्हणजे इतका मोठा देश असूनसुद्धा भारतामध्ये सर्वधर्म समभाव आहे, धर्मनिरपेक्षता आहे, ह्याचं जगातील सगळ्या राष्ट्रांना फार मोठा अभिमान आहे. आणि त्याचा विचार करताना यांना धर्मनिरपेक्षच मुळामध्ये मान्य नाही, त्यांना एक हिंदू राष्ट्र, म्हणजे हिंदू राष्ट्राची सुद्धा हिंदू राष्ट्र एक मीत आहे. हिंदूंचा सर्वसामान्य हिंदूंचा काडीचाही संबंध नाही, त्यांना हिंदू राष्ट्र म्हणजे काय माहीत नाही. हिंदू राष्ट्राच्या नावाखाली त्यांना हिंदूंच्या मधल्या उच्चवर्णीयांचं राज्य आणायचं आहे, त्यांना मनुस्मृती या देशामध्ये पुन्हा एस्टॅब्लिश करायचं आहे. आणि मनुस्मृती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने तयार केलेली घटना हे 100% त्यांचे संबंध शत्रुत्वाचे आहेत. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की 400 पार तर होताच कामा नाहीत, म्हणजे 400 पार पण 400 मोदी सरकार तडीपार अशा प्रकारची भूमिका जनतेने घेतली पाहिजे आणि जनता तशा प्रकारची भूमिका घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहे असं माझं स्वतःचं मत झालेलं आहे.
कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलच्या नवा कोरा शो कोण होणार खासदार हा कार्यक्रम घेऊन आम्ही थेट तुमच्या मतदारसंघामध्ये येणार आहोत. या कार्यक्रमामध्ये फक्त नेते नसतील, कार्यकर्ते नसतील, तर सर्वसामान्य मतदारसुद्धा असतील. राजकीय समीक्षक, पत्रकार यांच्या नजरेतून आपण कोण होणार खासदार जाणून घेणार आहोत. आणि त्याची सुरुवात ही कसब्याचं, पुण्याचं ग्रामदैवत असणाऱ्या कसबा गणपती मंदिरापासून आज आपण करत आहोत. कसबा गणपती, कसबा हा जो मतदारसंघ आहे हा भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या ठिकाणाहून जर आपण पाहिलं तर सलग 28 वर्ष भाजपाच्या ताब्यामध्ये हा कसब्याचा बालेकिल्ला होता. पुढे म्हणजे आज जरी कोथरूड हे भाजपाचं केंद्रस्थान बनलं असलं तरी कधीकाळी कसबा हा भाजपाचा बालेकिल्ला होता, भाजपाचं केंद्रस्थान होतं. आणि कसब्याचं राजकारण हे पुण्याचं राजकारण म्हणून देखील ओळखलं जात होतं. कालांतराने चित्र जे आहे ते बदलत गेलं आणि असेच बदलणारी चित्र जी आहेत ती थेट आपण मतदारांच्या नजरेतून मांडण्याचा प्रयत्न या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत. या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत असणार आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे आणि माझी सहकारी समृद्धी जाधव. नक्कीच आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त मतदारसंघांमध्ये जाऊन तिथल्या मतदारांकडून जाणून घेणार आहोत की कोण होणार खासदार. तर आम्ही केवळ स्टुडिओतून नव्हे तर थेट तुमच्या मतदारसंघातून तुम्हाला सांगणार आहोत, जाणून घेणार आहोत की तुमच्या जनतेच्या मनातला, मतदारांच्या मनातला नेमका खासदार कोण आहे, मतदारांमध्ये नेमकी कोणाची हवा आहे. तर पाहत रहा कोण होणार खासदार फक्त टॉप न्यूज मराठीवर. चला तर आज जाऊयात पुणे लोकसभा मतदारसंघात जाणून घ्यायला कोण होणार खासदार. आत्ता आपण आलेलो आहोत कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या कसबा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांकडून जाणून घेऊयात त्यांच्या मनातला नेमका खासदार कोण आहे. दादा, लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे, पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर चौरंगी लढत होती, तुमच्या मनातला खासदार? आमच्या मनातलं मनातले खासदार रवींद्र दंगेकर साहेब. रवी दंगेकरच का? कारण त्यांचे नगरसेवक असताना त्यांनी ह्या भागात भरपूर कामं केलेली आहेत आणि नंतर आमदार झाल्यानंतर जातीने लोकांच्या घरोघर जाऊन कामाची विचारणा किंवा काम करण्याची पद्धत ही चांगली आहे त्यांची. युवकांसाठी मुरली अण्णांनी भरपूर योजना महानगरपालिकेच्या माध्यमातून, क्रीडाप्रेमींसाठी योजनेमार्फत निधी दिला आहे आणि नरेंद्रभाई मोदीजींनी युवकांसाठी मुद्रा लोन अशा भरपूर योजना मोदीजींच्या माध्यमातून झालेल्या आहे. म्हणून पुण्याचे खासदार मुरली अण्णा मोर. वसंतदादा मोरे. या रोडला काम चांगलं आहे, त्यांचं काम चांगलं आहे, वर्तन चांगलं आहे, येतात आता त्यांना आम्ही ओळखतो पहिलेपासून. काम चांगलं करतात, नेहमी कुठलीही कामामध्ये काही काही नाही, करायचं म्हणजे करायचं अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे. धडाडीचं धडाडी काम आहे, धडाडीचे कार्यकर्ते आहेत. चौरंगी लढत होते पुणे लोकसभेसाठी, तर कोणत्या मुद्द्यांना डोळ्यासमोर ठेवून तुम्ही मतदान करणार? आमच्याकडं म्हणजे आता तसं बघितलं जातं की लोकसभा निवडणूक म्हणजे देशाची निवडणूक, पण आमच्याकडं एकच चेहरा आहे की रवी भाऊ. त्यांच्याकडं तुम्ही कुठल्याही लेवलचं काम असू देते, काहीही विचार न करता तुम्ही कुठल्या भागातून आलेत किंवा काय आहे तुमचं काम हे कधी बघत नाही, तुमचा प्रभाग बघत नाही, मतदारसंघ बघत नाही, ते काम ते करतातच. म्हणून आम्ही एकच रवी भाऊंनाच मतदान करणार. मुरलीधरांना मोहळ तसे सर्वांच्याच परिचयाचे आहेत. म्हणजे मी आता पर्वती मतदारसंघामध्ये राहतो, मुरलीधरांचा कोथरूड हा वार्ड आहे. म्हणजे असं नाही की आता ते आमच्या प्रभागात आलेत म्हणून आमची त्यांची ओळख आहे. म्हणजे फूर पूर्वीपासून, म्हणजे कुठलंही काम असू दे, कोणाचे शाळेची फी कमी करायची आहे, कोणाचे मेडिकल फॅसिलिटी आहेत, पैसे कमी करायचे आहेत गोरगरिबांचे, म्हणजे आम्ही स्वतः कितीतरी वेळा त्यांच्याकडे जाऊन आम्ही मदत घेतलेली आहे. म्हणजे 1-1 लाख रुपये जरी बिल आले असेल तर ते 50%पेक्षा जास्त त्यांच्यामार्फत आम्ही कमी केलेले आहेत. पण आता भरपूर आता बाकीचे पण उमेदवार भरपूर थांबलेत, मग ते आत्ता असे म्हणतात की आम्ही जनसामान्य म्हणलेत हे ते, पण
पण आमची इथं अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही आहे. पण तसं मुरलीधरांना मुळ आमच्या प्रभागात नसताना पण आमची इथं बऱ्याचदा भेट दिली गेलेली आहे किंवा कुठलीही मदत लागली काय शालेय म्हणा मेडिकलचे प्रत्येक गोष्टीमध्ये आणि युवकांचे प्रेरणास्थाने. वसंतदादा मोरे ज्यांनी सर्वसामान्य लोकांना खूप मदत केली आणि पुणे शहराच्या अडचणींची ज्यांना जाणीव आहे असे खासदार माननीय वसंतदादा मोरे यांना पुढील काळामध्ये यश तर संपादित करणारच आहेत परंतु पुढील काळामध्ये पुणे शहराचा विकास करण्यासाठी त्यांना लोकांनी चांगली मदत करावी आणि करतायत. त्यामुळे वसंतदादा मोरे हे आमच्या सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय योग्य असे उमेदवार आहेत. कोणता मुद्दा डोळ्यासमोर ठेवला? पुणे शहराचा विकास आणि पुणे शहराच्या ज्या अडचणी आहेत त्याविषयी तोडगा काढण्यामध्ये तात्यांचा अतिशय बारकाईने अभ्यास आहे. आज आपण पाहतो की रस्त्यावरती सहज जाता येत नाही, 4 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 2-2 तास गाड्यांमध्ये ट्रॅफिकमध्ये जाम असल्यामुळे पोचता येत नाही. अशा पद्धतीचे अडचणी आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, त्याविषयी तात्यांनी अनेक उपक्रम हाती घेतलेले आहेत आणि त्या माध्यमातून निश्चितपणे तात्यांना 7 लोकांची मिळते आहे. मला वाटतं आमच्या मनातला असावा किंवा संबंध पुणेकरांच्या मनातला तुम्ही विचाराल तर खासदार एकच आहे आणि तो म्हणजे रवींद्र धंगेकर, म्हणजे आमचा रवी भाऊ हाच पुणेकरांच्या मनातला खासदार आहे. का रवींद्र धंगेकरच का? कारण मला वाटतं पुण्याला ह्यावेळी रीलवाल्या नाही तर रिअलवाल्या खासदाराची गरज आहे. कारण आत्ताचे जे उमेदवार असतील किंवा ह्याच्या आधी भाजप पक्षाचे गेली 10 वर्ष खासदार आहेत ज्याची मला नाही वाटत पुण्यातल्या निम्म्याहून जास्त नागरिकांना नावंही माहिती असतील आणि आत्ताचेही जे उमेदवार आहेत त्यांचंही मला वाटत नाही स्वतःचं एक मेट्रोचं जे 1400 कोटी रुपयाचं खेळणं आहे त्याच्या पलीकडं काही सांगण्यासारखं काम आहे. कारण जेव्हा बघावं तेव्हा मोदींचं मोदींनी मोदींमुळे मोदींसाठी मोदींकडून मोदींना आमच्याकडून मोहळांसाठी मोदी मोदींसाठी मोहळ ह्या पलीकडं पुणेकरांसाठी मोहळ कधी होणार आहेत. त्यामुळे मला वाटतं फक्त रीलवरती यायचं आणि म्हणायचं की 370 आटवलं म्हणून तुम्ही आम्हाला विजयी करा किंवा ट्रिपल तलाक घालवला, तुमच्या 370 घालवल्याने किंवा तुमच्या ट्रिपल तलाक घालवल्याने सर्वसामान्य पुणेकराला काय फायदा होणार आहे हे सांगा. अर्थातच देशासाठी ते मुद्दे महत्त्वाचे आहेत, ते केलेच पाहिजेत. पण मला वाटतं तुमच्या ट्रिपल तलाक रद्द केल्याने 370 काढल्याने राम मंदिर बांधल्याने तुमच्या आमच्या घरी जो 1100 हजारचा जो सिलेंडर येतो तो उद्या मी म्हणालो की मी मोदी भक्त आहे किंवा मी भाजप ITCL चा कार्यकर्ता आहे तर मला काय सबसिडी मिळून तो 250 रुपयामध्ये येणार नाही, मलाही 1000-1100 रुपये भरायचे आहेत. किंवा डाळीसारखे बेसिक पदार्थ तेही तुम्ही शेकडो तुम्ही उड्डाणं मारलेली आहेत त्याची. त्यामुळे वाटतं पुणेकरांना ह्यावेळी त्यांच्यासाठी उभा राहणारा ना की इकडून एकदा दिल्लीला पाठवलं की ते दिल्लीचेच होणार आणि पुण्याला 5-5-10 वर्ष दिसणार नाहीत अशा खासदारांपेक्षा पुन्हा एकदा सांगतो की रीलवाल्या खासदारापेक्षा रिअलवाल्या खासदाराची जास्त गरज आहे. आणि यावेळी जो मोदींसाठी नाही तर पुणेकरांसाठी जाऊन जो भांडेल जो पुणेकरांचा आवाज बनून बोलेल त्या रवींद्र धंगेकरांना यावेळी तरी आम्ही पुणेकरांनी ठरवलेलं आहे आणि पुणेकरांसाठी फक्त आणि फक्त रवींद्र धंगेकर असं आमचं मत आहे. वसंतदादा मोरे तात्यांनी गोरगरिबासाठी काम केलेले आहे तात्यांसाठीच हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा. देशहित देशहितासाठी आपल्याला नरेंद्र मोदीच पाहिजेत, त्यामुळं मुरलीधर अण्णा मोहळच यांना मतदान करणं उचित राहील आणि तेच निवडून येतील. पुण्याचा खासदार हा मुरलीधर अण्णा मोहळच होतील आणि 3 वर्षाखाली पुणे मेट्रोच्या विषयामध्ये गणेश मंडळाच्या आणि पुण्याच्या मेट्रोच्या प्रकल्पामध्ये एक वाद निर्माण झाला होता की लकडी पुलावरून जो पुणे मेट्रोचा ब्रिज जाणार होता त्याच्या हाईट संदर्भात, कारण की 125 वर्ष जुनी परंपरा आहे आपल्या पुढे गणेशोत्सवाची आणि गणेशोत्सव हा असा उत्सव आहे की ज्यांनी स्वतंत्र काळात महत्त्वपूर्ण कामगिरी व वाटा निभावला होता तर त्याची परंपरा तशीच राहावी या संदर्भात आम्ही त्या मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी बोललो. ते म्हणले महापौरांशी बोला, त्याविषयी महापौर म्हणजे आत्ताचे लोकसभेचे भाजपचे उमेदवार मुरलीधरांना मोह होते. ते म्हणले की आपण करू 3 महिन्यांनी करू, थांबवला स्थगिती दिली, आम्ही त्यांच्याशी संघर्ष केला. आम्ही म्हणलं अरे आम्ही आमच्यासाठी नाही, आम्ही आपल्या परंपरेसाठी आम्ही आपल्या गणेशोत्सवासाठी ह्या सगळ्या गोष्टी करतो. आम्ही काय देशाच्या विरुद्ध काय काम करतो आहे, आम्ही आमची संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतो आहे. पण ते मुरलीधरांनी काही केलं नाही त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला रोष आहे. रवी भाऊंनी आम्हाला एक आर्किटेक्ट दिलता ज्यांनी आम्हाला पुलाचं एलिव्हेशनचं काम करून दिलतं. रवी भाऊंनी स्वतःहून त्याच्या संदर्भात महानगरपालिकेत आंदोलन केलं त्यांच्यासोबत, पण त्यांनी काही आम्हाला तो रिस्पॉन्स दिला नाही. त्यांनी आमची फक्त फसवणूक केली. शेवटी 144 अंतर्गत आम्हाला नोटिसी दिल्या आणि आम्हाला तिथं तो पूल चढवला, ह्याच्याबद्दल आम्हाला रोष आहे. त्यामुळे रवी भाऊ हेच निवडणार आम्हाला याची खात्री आहे.
मुरली अण्णांनी ताळा गाळत म्हणजे नाही का एका प्रभाग अध्यक्षापासून सुरुवात केली. आम्ही त्यांचे मी बऱ्याचदा काम बघतोय, माझ्या घरच्यांनी त्यांची कामं बघितलेली आहेत. आणि आता कोविड काळात खरोखर माणूस फक्त 2 तास झोपायचा, 2 ते 3 तास, सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12-1 वाजेपर्यंत पूर्ण जनतेची सेवा. महापौर होण्याच्या आधी पण ते जेव्हा नगरसेवक होते, नगरसेवक असताना पण त्यांनी तळागाळातल्या कार्यकर्त्यांची लोकांची कामं केलेली आहेत. परत दुसरी गोष्ट, त्यांच्या घरी कोणी जाऊन दे, जरी ते जेवायला बसले असतील तरी असं म्हणणार नाही की तुम्ही नंतर या, मी जेवायला बसलो आहे. लगेच काम यंत्रणा लावून पुढच्या अधिकाऱ्यांना हे करून कामं नाही का लगेच मार्गी लावतात. तुमच्या मनातला खासदार तात्या मोरे, जे लहानपणापासून मी त्यांना बघत आलेलो आहे की माझ्या शाळेतले काही मित्रांचे शैक्षणिक गोष्टी साहित्य जे लागतात ते देत आहेत, कितीतरी रुग्णांची त्यांनी सेवा केलेली आहे. म्हणजे आमच्या प्रत्येक गोष्टीला हाकेला उभा राहणारा माणूस आहे. त्यासाठी आम्हाला दिल्लीत त्यांना पाठवायचे. तात्या मोरे हे काम चांगलं करतात म्हणून सांगतात असं आम्हाला ऐकलेलं आहे. महाराष्ट्रातला खासदार म्हणजे देशाच्या दृष्टीने विचार करता तर आपल्याला BJP शिवाय पर्याय नाही आहे. म्हणजे आमदार आता हे आपले खासदार हे मोहळत गरजेचे. पक्ष महत्त्वाचा आहे ना, आणि बहुमताचा येणारा पक्ष तोच आहे, आता दुसरा नाही आहे. तसे सगळे चांगले आहेत, वाईट कोण नाही आहे, सगळे हे पण चांगले आहेत. धंगेकरही चांगले आहेत, वसंत मोरेही चांगले आहेत, पण राजकीय आणि देशाच्या दृष्टीने विचार करता आपल्याला त्यांची गरज आहे खासदार म्हणून. वसंत मोरे सगळ्यांना काम बीम लावत्यात, आपल्याला पण लावलं तर बी आम्ही पण काम करणारच आहे म्हणून आम्ही त्यांना देणार आहे असं. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिरात 22 जानेवारीला श्रीरामांचा भव्य प्राणप्रतिष्ठापन सोहळा हा पार पडला व तेव्हापासूनच दररोज राम मंदिरात दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी असते. तर आता तुम्हाला सुद्धा पुण्याहून अयोध्येला जाऊन रामांचं दर्शन घ्यायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिरात 22 जानेवारी 2024 रोजी रामांचा भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळा हा पार पडला व असं हे राम मंदिराचं दृश्य संपूर्ण जगाने पाहिलं. त्यावेळी देशभरात दिवाळी साजरी झाली. तसंच आता रेल्वे प्रशासनाकडून उन्हाळी सुट्ट्यांसाठी महाराष्ट्र ते अयोध्या दरम्यान स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहे. पुण्याहून सुटणाऱ्या या गाड्यांमधून तुमचा अयोध्येपर्यंतचा प्रवास अत्यंत आरामदायी होऊ शकतो. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत लोक बाहेर फिरायला जातात, हीच बाब लक्षात घेऊन खास उन्हाळी सुट्ट्यांसाठी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय, जेणेकरून प्रवाशांना आपल्या कुटुंबियांसोबत आरामदायी प्रवास करता यावा. तर आता महाराष्ट्रातून अयोध्येला कोणत्या स्पेशल ट्रेन धावणार पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यम. 09619 आणि 09620 उदयपूर सिटी कोलकाता उदयपूर ही गाडी उदयपूर शहरातून 5 मे पासून 30 जूनपर्यंत धावेल. या ट्रेनच्या 9 फेऱ्या होतील तर कोलकाताहून 7 मे पासून 2 जुलैपर्यंत 9 फेऱ्या होतील. तसंच 04037 सहरसा जंक्शन नवी दिल्ली या गाडीची 1 मे रोजी 1 फेरी नियोजित होती. तर आता पुणे ते अयोध्या या स्पेशल ट्रेन्स कुठल्या आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 01455 आणि 01456 पुणे जंक्शन अयोध्या कॅन्टॉनमेंट ते पुणे जंक्शन ही विशेष गाडी धावेल. 3 मे पासून 7 मे पर्यंत 2 फेऱ्या होतील. तर अयोध्या कॅन्ट जंक्शनपासून 5 मे ते 9 मे दरम्यान 2 फेऱ्या होतील. ही गाडी चिंचवड लोणावळा पनवेल जंक्शन कल्याण जंक्शन इगतपुरी मनमाड जंक्शन जळगाव जंक्शन भुसावळ जंक्शन खांडवा जंक्शन इटासी जंक्शन भोपाळ जंक्शन बीना जंक्शन विरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन उरई कानपूर सेंट्रल लखनौ असे थांब घेऊन अयोध्या कॅन्टला पोहोचेल. त्यामुळे पुण्याहून एकाच गाडीने अयोध्या हे गाठता येईल. नेमक्या कोणत्या वेळी या गाड्या कोणत्या स्टेशनवर थांबतील याबाबतची पूर्ण माहिती मिळवण्यासाठी www.enquiry.indianrail.government.in या वेबसाईटला भेट द्यावी. आणि आधी तीर मारायचं आणि मग वर्तुळ करायचं अशा थाटातली काही माणसं असतात, त्यात भाजपमध्ये अशा लोकांचा भरणा फार जास्त आहे. पण मला आश्चर्य वाटतं की
आधी नितेश राणेने असाच प्रयत्न केला होता. नाशिकला बडगुजरांचा फोटो दाखवत जेव्हा नितेश राणे बोलायला उभे राहिले तेव्हा नितेश राणेंना हे माहितीच नव्हतं की ते फक्त एक फोटो जिथे दाखवत आहेत तिथे अख्खा व्हिडिओ आम्ही गिरीश महाजन आणि फरांदेबाई आणि या सगळ्या लोकांचा दाखवलेला होता. पुन्हा तेच आता ज्या पद्धतीने घाईघाईने भाजपच्या आक्रस्थाळ्याबाईंनी पत्रकार परिषद घेऊन पॉर स्टार ब्ला 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 सांगायचा प्रयत्न केला. पहिली गोष्ट तर कोण पॉर्न स्टार आहे किंवा नाही, कोण पॉर्न मध्ये दिसतं किंवा नाही हे आम्हाला माहीत असायचं काही कारणच नाही. कारण आम्ही कधी पॉर्न फिल्म बघितल्या नाही. कदाचित त्या पॉर्न फिल्म बघण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असतील किंवा ते रोज बघत असतील त्यामुळे त्यांना त्याच्यातले पात्र परिचय फार चांगल्या पद्धतीने माहीत झालेला असेल. त्यामुळे असू शकतं की त्यांना ते त्याच्या संबंधाने जास्त माहिती असेल. दुसरा मुद्दा असा की कदाचित त्यांचा एक गैरसमज झालाय. एखादा कलाकार वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करतो, त्या भूमिका करताना तो वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्शन सीन असेल, फाईट सीन असेल, कॉमेडी सीन असेल, इंटिमेट सीन असतील असे सीन देतो. तो कलाकार आहे. त्या कलाकाराच्या कलाकारीबद्दल बोलायचं असेल आणि त्यावर जर आक्षेपच घ्यायचे असतील तर मग नवनीत राणा यांचे आधीचे इंटिमेट सीन असणारी गाणी आणि नंतर त्यांना दिलेली उमेदवारी याबद्दल काय म्हणणं बरं त्यांचं. कंगना राणावत मी त्यांच्यासारखे फोटो दाखवणार नाही. त्यांच्यात आणि माझ्यात फार फरक आहे. त्या ज्या लेवलला आहे तिथे मी तितकी खाली उतरू शकत नाही. परंतु कंगना राणावतचे ज्या पद्धतीचे चित्रपट आहेत त्यावर काय म्हणायचंय त्यांना. जारकीहोळीचे जे व्हिडिओज बाहेर आले त्या जारकीहोळीच्या व्हिडिओजवर काय बोलायचंय त्यांना. ज्या मनोज तिवारींना 2 टर्म आमदारकी दिली भाजपाने त्या मनोज तिवारींच्या अश्लील गाण्यांच्या बद्दल काय म्हणणं आहे. तो अजून एक काय किशन, मला त्याचं पूर्ण नाव आठवत नाहीये, ज्याचे अत्यंत वाईट दृश्य आहे आणि तोही तुमचा एक प्रचारक आहे त्यावर काय बोलायचंय. बरं, ह्या त्याच बाई आहेत ज्या सोयीस्करपणे गप्प बसतात आणि सोयीस्करपणे यांना महिला आठवतात. म्हणजे मणिपूरमध्ये 2 महिला आमच्या नागवल्या गेल्या त्यावेळेला या बाई अगदी कुठल्या बिळात बसल्या होत्या माहीत नाही. निर्मला यादव बिचारी रोज ओरडते त्यावर या बाई कुठल्या बिळात बसतात माहीत नाही. रिंकी बक्सला रोज न्याय मागते तेव्हाही या बिळात बसलेल्या असतात त्यावर त्या काहीच बोलत नाही. यांना यांच्या सोयीनुसार आठवतं. असं सोयीनुसार आठवणाऱ्या या आक्रस्थाळ्या बाईंना हेही एकदा सांगण्याची गरज आहे की प्रज्वल रेवन्नाचे 3000 अधिक सेक्स व्हिडिओ बाहेर आले. त्याची रीतसर त्याच्या व्हिडिओ घेऊन काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी रीतसर त्याची पत्रकार परिषद घेतली. त्यावर तुम्ही काय केलं. ज्यांना आता अगदीच म्हणजे महिला वगैरेचे धुमारे फुटत आहेत या आक्रस्थाळ्याबाईंना हाच प्रश्न मोदींना विचारण्यासाठी त्यांच्या तोंडात जीभ आहे का, त्यांच्या तोंडातली बत्तीशी उघडणार आहे का की ज्या प्रज्वल रेवन्नाचे 3000 अधिक सेक्स व्हिडिओ व्हायरल झाले त्याच प्रज्वल रेवन्नाच्या साठी प्रचार सभा या देशाच्या पंतप्रधान मोदींनी घेतली. ज्या मोदींचं कौतुक करताना बाईंच्या तोंडात तीळ भिजत नाही, ज्या बाई बेटी बचाओ बेटी पढाओचा विचार करत आहेत आणि फार बोलत आहेत त्याच्यावर त्यावर त्या रेवन्नाबद्दल काहीच बोलत नाही. ज्या प्रेसमध्ये प्रज्वल रेवन्नाचे सगळे व्हिडिओ बाहेर आले आणि तरीही मोदी तिथे जाऊन सांगतात की आम्हाला रेवन्नाचे हात बळकट करायचे आहेत. कुणासाठी बळकट करायचेत, कुठल्या महिलांचं शोषण करण्यासाठी हात अजून बळकट करायचेत, किती महिलांना अजून बर्बाद केल्यानंतर रेवन्नाला तुम्ही शिक्षा कराल. विशेष त्या प्रज्वल रेवन्नाला नुसती उमेदवारी दिली नाही तर प्रकरण अंगलट येतंय म्हटल्यावर त्याला सही सलामत जर्मनीला काढूनही दिला. म्हणजे असा आरोपींना पाठीशी घालणं ही मोदीची गॅरंटी आहे का. तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्याच्यावर बोलू आणि तुमच्याकडून 3000 सेक्स क्लिप जो बाहेर काढतो त्याच्यावर आम्ही गप्प बसू, त्याला आम्ही अभय देऊ ही तुमची गॅरंटी आहे का. कुठल्या याच्यावर बोलतायत. बरं, ह्या त्याच बाई आहेत का की ज्या बाई मुलुंडचा HD व्हिडिओ स्पेशालिस्ट ज्याच्या सिड्या बाहेर निघाल्या
त्यावर त्या चकार शब्द बोलल्या नाही, काय त्या त्याच्यावरही आक्षेप घेतील का? घेतला पाहिजे त्यांनी, त्यांनी सोमय्यावर सुद्धा आक्षेप घेतला पाहिजे की सोमय्या कसं काय प्रचार करू शकतात आता, कारण बाई ज्या पद्धतीने बोलत आहेत त्यांचं जर एकूण जर म्हणणं ऐकलं तर त्या न्यायाला धरून मग सोमय्या सुद्धा रदबातलच ठरतात, मग सोमय्यांवर सुद्धा फुली मारावी लागेल सगळ्यांनी मिळून। बाई सोमय्यावर फुली मारणार आहात का? प्रज्वल रेवन्नाला उमेदवारी देऊन त्यांचा प्रचार करणाऱ्या नरेंद्र मोदींना तुम्ही फुली मारणार आहात का? आणि नरेंद्र मोदी हे खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान करण्यास लायक नाही असं स्टेटमेंट जाहीरपणे तुम्ही देणार आहात का? तर तुमच्या बोलण्याला अर्थ होईल, नाही तर आपलं ठेवायचं झाकून या न्यायाला काहीच अर्थ नाही। आणि हो, जेव्हा आम्ही ती सगळी माहिती घेतो, पहिली गोष्ट तर कलाकार म्हणून तो कुठेही काही असू शकतं ते माहीत नाही, पण मी जेव्हा माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला ज्या पद्धतीने अर्धवट माहितीवर बाईंनी आपलं ज्ञान पाजळलेलं आहे तर त्यांना कदाचित माहीत नसेल की त्या जाहिरातीमध्ये जी कुठली महिला आहे उलट तुम्ही तिची बदनामी करत आहात, कारण तिचा त्यात काहीही संबंध नाही। जो एक त्याच्यामध्ये जे मेल कॅरेक्टर आहे ते मेल कॅरेक्टर कुठल्या तरी वेब सिरीज मधलं कॅरेक्टर आहे, पॉर्न इंडस्ट्रीज वगैरे हा प्रकार इकडे भारतात नाहीये हे त्यांना कदाचित माहिती नसावं, परंतु कदाचित त्या म्हणजे माझ्यासारखा माणूस एखादा माहितीपट बघेल, एखादा डॉक्युमेंटरी फिल्म बघेल, एखादे काय बायोग्राफिकल एखाद्या नेत्याचं काही एखादं चित्रचरित्र असेल तर ते पुस्तक वाचायला घेईल। आम्ही कधी पॉर्न फिल्म बघितल्या नाहीत, कदाचित चित्राबाई पॉर्न फिल्म जास्त बघत असतील त्यामुळे त्यांना जास्त माहिती असेल, परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही घाईघाईने व्यक्त होणार असाल तर आधी आपल्या पक्षाचा सल्ला घ्या। आपल्या पक्षामध्ये प्रज्वल रेवन्ना, किरीट सोमय्या किंवा नवनीत राणा किंवा कंगना राणावत किंवा मनोज तिवारी किंवा अनेक किंवा जारकीवळी किंवा अनेक असे नावं आहेत, म्हणजे मी लिस्ट काढली तर फार मोठी होईल ती लिस्ट, या सगळ्या लोकांच्या बद्दलची भूमिका काय आहे ही भूमिका एकदा ठरवा आणि त्या भूमिकेत सह व्यक्त व्हा, अन्यथा तुमच्याच पक्षातले लोक ज्यांनी तुम्हाला गेल्या वर्षभरापासून बॅकफूटला ठेवलेलं आहे ते अजून जास्त बॅकफूटला पाठवतील याचं भान राहू देत, आम्हाला याच्यावर काही जास्त बोलायचं नाही। होय, कारण याच्यामध्ये ज्या अर्धवट माहिती घेऊन त्या महिलेबद्दल बोलायचा जर त्यांनी प्रयत्न केलाय तर निश्चितपणे एका अर्थाने तुम्ही एका चांगल्या माणसाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहात, सो त्यावर आम्ही आमची कायदेशीर पावलं उचलू। देवेंद्र फडणवीस यांनी एक मुलाखत दिली एका चॅनलच्या संपादकांना, जी चोवीस यांच्या संपादकांना, त्यांनी असं म्हटलंय की यावेळेस एकनाथ शिंदेंनी त्या बंडानंतर सुद्धा ऑफर दिलेली होती। अडचण काय माहितीये का, भाजपाला स्पष्ट दिसत आहे की निवडणुका त्यांच्या हातातून निसटून गेलेल्या आहेत, दोन टप्प्यातलं मतदान बघता हे क्लिअर चित्र आहे की त्यांच्या हातातनं निवडणुका गेलेल्या आहेत, त्यामुळे बून से गई सो हौद से नाही आती, पण तरीही त्यांचा तो प्रयत्न चालू आहे। आजचा जो आक्रस्थळाबाईंचा प्रयत्न आहे तो सुद्धा त्यातलाच एक भाग आहे। हे सगळे लोक जे महिलांना सुरक्षा देऊ शकलेले नाहीत, शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव देऊ शकलेले नाहीत, इथल्या बेरोजगारीचे प्रश्न सोडवू शकले नाहीत, महागाई थांबवू शकलेले नाहीत, या लोकांना आता स्वतःला चर्चेत राहण्यासाठी म्हणून काही ना काही असे उपट सुंभासारखे मुद्दे काढून गौप्यस्फोट या नावाखाली त्याची चर्चा घडवून आणावीशी वाटते, पण त्यांनी काही जरी केलं तरी यामुळे ना सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांची कुठल्याही प्रकारे त्या विश्वासार्हतेला धक्का लागतोय, ना त्यांची देवेंद्र फडणवीसांची अशा पद्धतीने प्रतिष्ठा परत येणार आहे। देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात तोडफोड केली, देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला अजिबात स्वतःला याची खात्री नव्हती की आपण निवडणुका जिंकू शकू, कितीही त्यांनी विश्वगुरुच्या बाता मारल्या तरी त्यांची ती कुवत नाही, ताकद नाही, म्हणूनच त्यांना पहिल्यांदा शिंदेंना फोडावं लागलं। शिंदेंना फोडूनही स्वतःला खात्री वाटत नव्हती म्हणून त्यांनी पवारसाहेबांचा पक्ष फोडला, तोही पक्ष फोडल्यावर खात्री वाटत नव्हती म्हणून त्यांना अशोक चव्हाणांना सोबत घ्यावं लागलं, अशोक चव्हाणांना फोडून सुद्धा त्यांना ही खात्री वाटत नव्हती की आपण निवडणुका जिंकू शकू, म्हणून मग त्यांनी इंजिन यार्डात आणून लावलं। अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर एकूण चित्र गोळाबेरीज एकच येते की भाजपाच्या हातून निवडणुका निसटून चाललेल्या आहेत,
आजचा भाजपच्या सो कॉल्ड 11 ताळ्याबाई, खरं तर आज 2 तारीख आहे, म्हणजे पगाराचा दिवस आहे, कदाचित पगार घेण्यासाठी म्हणून सुद्धा उठावदार पद्धतीने त्यांनी आज ही प्रेस घेतली असेल, पण असो, आम्ही त्यांच्याबद्दल अपार करुणा व्यक्त करतो। सोशल माध्यमावर व्हिडिओ व्हायरल होतो, केतन तिरुरकर यांनी तो व्हिडिओ व्हायरल केला, त्यांचा आरोप आहे की देवेंद्र फडणवीस जे आहेत दलित पाटील प्रकरणामध्ये 2 मंत्र्यांना वाचवतात, काही नंबरही त्यांनी दिलेला आहे। गेल्या 8-10 महिन्यापासून ललित पाटील आणि ड्रग्ज प्रकरण मी आणि महाविकास आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार श्री रवींद्र धंगेकर आम्ही दोघे मिळून हा प्रश्न सातत्याने उचलत आहोत। यावर तेव्हाही देवेंद्रजी म्हणाले होते की आम्ही नेक्सस बाहेर काढू, 10 महिने झालं त्यातलं नेक्सस कुठलंही बाहेर निघालं नाही। त्याही वेळेला मी अनेक लोकांची नावं घेतली होती, अनेक जणांबद्दल बोलले होते, अनेक पोलीस ऑफिसर आणि एक्साईजचे ऑफिसर विशेषतः, इवन तुरुंग प्रशासनातले काही लोक, या संबंधानेही मी वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेतल्या होत्या आणि त्यावर अपेक्षित होतं की गृहमंत्र्यांनी उत्तरं द्यावीत, मात्र ती दिली नाही। केतन तिरोडकरचा व्हिडिओ अत्यंत गंभीर आहे, ज्या पद्धतीने वेबसाईट, फोन नंबर्स आणि एकूण माहिती केतन तिरोडकर देत आहे आणि तो वरून समोरून सांगत आहे की आयदर मला सपोर्ट करा और मला अटक करा, काय करायचं ते करा, पण मी जे सांगतोय ती माहिती खरी आहे। मला वाटतं देशाच्या सुरक्षिततेसाठी या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। देवेंद्रजींना खरंच देशाची राज्याची चिंता असेल आणि गृहमंत्री म्हणून 1% जरी आपली कर्तव्य तत्परता दाखवायची असेल तर त्यांनी तिरोडकरचा व्हिडिओ खरंच गांभीर्याने घ्यायला हवा। परंतु तिरोडकरच्या व्हिडिओपेक्षा त्यांच्या लोकांना पॉर्न व्हिडिओ आणि पॉर्न स्टारमध्ये जास्त इंटरेस्ट आहे असं मला स्पष्ट वाटतंय। मला वाटतं केतन तिरोडकरला त्यांनी आणून त्यांच्यासोबत एकत्र पत्रकार परिषद घेतली पाहिजे आणि केतन तिरोडकरला बोलतं केलं पाहिजे की काय ते स्पष्टपणे बोला। पण केतन तिरोडकर जर स्वतः पुढे येतोय तर देवेंद्र फडणवीस त्यांना संपर्क का करत नाही, त्यांनी उलट तिरोडकरच्या सोबत एकत्रित येऊन संयुक्त पत्रकार परिषदेत सगळे खुलासे करायला हवे। काल मुंबईच्या सभेमध्ये देवेंद्रजी उद्धवांसह म्हणाले की कोरोना काळामध्ये ज्या बॉडी बॅग होत्या त्याच्यामध्ये त्यांनी घोटाळा केलेला आहे, की कपन चोर आहे, इलेक्ट्रोल बॉन्डचा धंदा करणारे लोक, नदीवर प्रेत तरंगत होती तरीही राजकारण करणारे लोक, पीएम केअर फंडच्या नावाखाली कुठल्या तरी खाजगी ट्रस्टमध्ये फंड जमा करणारे लोक, लोक लशी वाचून तडफडून मरत होते त्यावेळेला त्या लशीसाठी सुद्धा पैसा घेणारे आणि त्या काळातही जाहिरात करणारे लोक, त्यांच्या तोंडून ही भाषा शोभत नाही। ह्या बाई 11 ताळ्याबाई आहेत, या बाई म्हणजे ना दिल्या भाकरीच्या आणि सांगितल्या चाकरीच्या आहेत, यांना जेवढं दिलं जातं तेवढंच त्या करतात, त्या टास्क पुरत्या आहेत, त्या स्वतःचा मेंदू फार वापरतात असं मला अजिबात वाटत नाही। त्यामुळे संजय राठोडांचं प्रकरण असेल किंवा मी आता जेवढी काही नावं घेतली म्हणजे त्यांना त्यांचा पक्ष सुद्धा सांगेल की बाई कशाला तुम्ही हवा दिली सगळ्या गोष्टींना, कदाचित त्यांनी खूप घाईघाईने त्या व्यक्त झाल्या आहेत, त्यांना याची कल्पनाच नाहीये की अगर बात निकलेगी तो दूर तलक जाएगी। चांगली गोष्ट आहे तुम्ही जाहिरातीवरून बोललात, मुळात जाहिरातीच्या कंटेंटवरून त्यांना मिरच्या लागलेल्या आहेत, परंतु आता प्रज्वल रेवन्नाच्या मुद्द्यावरती त्यांनी बोललंच पाहिजे आणि प्रज्वल रेवन्नाचं काय होणार आहे यावर बोललं पाहिजे, अन्यथा आम्हाला सुद्धा त्यांच्यासारखी पण त्या लेवलला नाही जाऊ शकत। आमचा प्रॉब्लेम आहे की तितकी खालची पातळी, जे चित्रा बाग अत्यंत खालची पातळी गाठतात ती खालची पातळी आम्ही नाही गाठू शकत, आमचा प्रॉब्लेम आहे। नाही दादा, मी काही आत्मा वित्मा काही मानत नाही, पण जर आत्मा मानतच असतील मोदीजी तर मोदीजींनी लक्षात घ्यावं, समृद्धी महामार्गावर 28 लोक जी गेली घाईघाईने, तुम्ही समृद्धी महामार्गाचं उद्घाटन केलं ज्याच्यामुळे अनेक अपघात झाले, त्या अपघातात अनेक लोक मृत्यूमुखी पडले, या लोकांना प्रत्येकी मृतकाला 25 लाख रुपये देऊ केले आणि त्यातले 25,000 दिले नाही, त्या लोकांच्या सह मी वर्ध्यातही प्रेस घेतली होती। ह्या सगळ्या लोकांची जर खरंच मोदीजी आत्मावंत असतील तर या सगळ्यांच्या आत्मा मोदीजी आणि शिंदे फडणवीस सरकारच्या मानगुटावर बसल्याशिवाय राहणार नाही। उद्घाटन मोठ्या थाटामाटाने प्रवासात
सुरक्षा सुविधेची एअरपोर्ट टर्मिनल सुरू नाही. मोदीजी कालच्या वाटतं म्हणाले की एअरपोर्टचं उद्घाटन करून घेतल्या नाही. याच्यासाठी शिवसेनेने आंदोलन तर केलंच केलं, आम्ही मोर्चे काढले, आम्ही टर्मिनल मॅनेजरला जाऊन निवेदनं दिली. पण काय माहितीये का, मोदीजींना मी माझ्या कालच्या पुण्याच्या सभेतही 13 प्रश्न विचारलेले आहेत आणि कालही सांगितलंय त्यांचे प्रतिनिधी म्हणून मुरलीधर मोहोळ असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांनी त्या प्रश्नांची उत्तरं देणारे फ्लेक्स लावून दाखवावेत. त्या 13 प्रश्नांची उत्तरं जर मुरलीधर मोहोळांनी दिली किंवा देवेंद्र फडणवीसांनी दिली किंवा भाजपच्या कोणत्याही भक्तुल्यांनी दिली तर सुषमा अंधारे भाजपचा प्रचार करायला तयार असेल. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या बदमाशा आहेत, हे जी सगळी जाहिरातबाजी, याला काही अर्थ नाही. या लोकांचा मेंदू फार तर पॉर्न व्हिडिओ आणि पॉर्न स्टार इथपर्यंत चालू शकतो. आजच्या 9 बातमीपत्रात इथे सामन्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.